कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारीनंतर एकशे सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत हातकणंगले मतदारसंघात सोळा उमेदवार असल्यानं दोन व्होटिंग मशीन लागणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावं यासाठी निवडणूक प्रशिक्षणाच्या ठिकाणी त्यांना टपाली मतपत्रिका देण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील एकोणऐंशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता दहा मतदारसंघात एकशे सहा उमेदवार रिंगणात राहिलेत हातकणंगले मतदारसंघात सोळा उमेदवार असल्यानं त्या मतदारसंघातील मतदार मतदार सर्व मतदान केंद्रात ईव्हीएमचे दोन बॅलेट युनिट जोडावे लागणार आहेत गरजे इतकी ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली एकाच मतदारसंघामध्ये हातकणंगले इथं सोळा मतदार सोळा उमेदवार आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी दोन मतदान यंत्र लागणार आहेत उर्वरित सगळ्या मतदारसंघामध्ये पंधरापेक्षा कमी उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी एका मतदान यंत्रावर ही निवडणूक होणार आहे जिल्ह्या तीन हजार तीनशे बेचाळीस मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना चार दिवस प्रशिक्षण दिलं जाणार आहे प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका दिली जाणार आहे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि दहा अकरा या दोन दिवशी त्यांचं प्रशिक्षण घेतलं जाईल त्याचप्रमाणे सोळा आणि सतरा ऑक्टोबर या दोन दिवशी पण प्रशिक्षण घेतलं जाईल या चारही दिवशी या नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचं टपाली मतदान व्हावं म्हणून त्या त्या प्रशिक्षण केंद्रावर टपाली मतदान मतदानासाठी सुविधा केंद्र स्थापन केलं जाईल आणि टपाली मतदान किंवा टपाली मतपत्रिका त्या त्या कर्मचाऱ्यांना त्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी देण्याची व्यवस्था त्या <smart -चाराग्ट> त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून केली जाईल जिल्ह्यातील बासष्ट मतदान केंद्रांवर इंटरनेट तर बेचाळीस मतदान केंद्रांवर मोबाईल सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणी वायरलेस मार्फत संदेश पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असणार आहे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ उपस्थित होते